समाजातील प्रत्येक धर्म आपल्याला कोणती ना कोणती शिकवण देत असतो. हिंदू धर्मातील शिकवणुकीनुसार स्त्रियांना मानाचं स्थान दिलं जातं. मग ती स्त्री परधर्मातील असो किंवा आपल्या धर्मातील, त्यामध्ये भेद केला जात नाही. पुरोगामी असणारा आपला महाराष्ट्र चालीरीती, प्रथा, परंपरा यानुसार चालत असला तरी समाज सुधारणेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आणि नेमकी हीच गोष्ट जुन्नर येथील अल्फिया या तरुणीला भावली आणि तिनं हिंदू धर्माच्या एका तरुणाशी विवाह करण्याचं धाडस दाखवलं. गेली 7 वर्ष अल्फिया आणि अक्षय राऊत या दोघांचे प्रेमसंबंध होते. याच दरम्यान अल्फियाच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे केवळ अक्षयचे प्रेमच नाही तर त्याच्या धर्मातील प्रथा, परंपरा आणि रूढी या तिला आपल्याशा वाटत आहेत. याच विचारानं अल्फिया हमीद जमादार या तरुणीनं 20 फेब्रुवारी 2022 या दिवशी हिंदू पद्धतीनं दुपारी 12:40 अक्षय राऊत या तरुणाशी विवाह केला आणि सहजीवनाची सुरुवात केली. खुशीने करते आणि मला माझ्या जोडीदार निवडण्याचा अधिकार पूर्णपणे आहे. मला म्हणजे मुलगी संज्ञान झाल्याने तिची आवड निवड ही महत्वाची असते. तर मला मी आवडीने करू शकते आवड. परत आपल्याला आपला जोडीदार साथ देणारा हवा, सात जन्म आपल्याला समजून घेणारा पण हवा तो. त्याच्यामुळं मी लावण्यात इच्छित. माझं आत्ताचं नाव अपेक्षा आहे आणि पूर्वाश्रमीचं नाव अल्फिया हमीद जमादार. मी एक मॉमेडियन समाजात जन्म घेतला पण माझे आचार म्हणजे माझ्या फिरण्याचा दृष्टिकोन. आता मी आहे जुन्नर तालुक्यातली. शिवाजी महाराजांचा प्रत्येक इतिहास मी बघत आलेली. त्याच्यामुळे हिंदू धर्मात मला आकर्षण आहे. त्याच्यामुळे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलंय, संविधानात असं सांगितलंय की आपण सगळे एक आहोत, जातीपाती मानत नाही. आणि संविधानात अजून असं पण सांगितलंय आपल्याला की आपल्याला आपला अधिकार घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या विवाहासाठी अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे समाज माध्यमांना देखील आमंत्रणे होती. धर्माच्या भिंती ओलांडून शिवजयंतीच्या औचित्याने सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या जोडप्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे असा आशय नमूद केला होता. अल्फिया आणि अक्षय या दोघांच्या विवाहानंतर एक गोष्ट नक्की लक्षात येते आणि ती म्हणजे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार करत आहे, तसंच धर्माच्या भिंती ओलांडून प्रगतीकडे वाटचाल करत आहे. अल्फिया उर्फ अपेक्षा आणि अक्षय या दोघांनी स्वयंवर केलंय. हे स्वयंवर म्हणजे स्वयंवर या भारतीय संविधानाने जोडीदार निवडीचा जो अधिकार प्रत्येकाला दिला आहे त्याचाच आदर आणि सन्मान आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मावर अल्फिया उर्फ अपेक्षा हिने दाखवलेला तिचा विश्वास आहे. तुमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, मनाला भावला असेल तर लाईक करून नक्की सांगा. आपल्या कमेंटची देखील आम्ही वाट बघतोय. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हायरल इंडियाला, तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.